शिवीगाळ गुन्हा दाखल. बायको अंगावर घालण्याची पोलीस निरीक्षकाला धमकी. आमच्या जंतूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्थानकात काही कामानिमित्त आलेल्या एका इसमाची फिर्याद घेऊ नका म्हणून पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेशी वेगळा करून घालण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी शहरातील मुंजा थिटे व त्यांची पत्नी सुमित्रा थिटे या दोघांविरुद्ध जिंतूर पोलीस स्थानकात रविवारी 19 एप्रिल रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक घोरबांड हे काम करत बसलेले असताना शहरातील कसबापेठ भागात राहणारे मोहम्मद रफिक मो बशीर हे काही कामानिमित्त पोलीस स्थानकात दुपारच्या सुमारास आले होते. याच वेळी मुंजा थिटे व त्याची पत्नी सुमित्रा थिटे हे दोघे पोलीस स्थानकात आले. मुंजा थिटे यांनी मोहम्मद रफिक यास जातीवाचक अश्लील वेगळा करून तुझ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा केला. याबाबत पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड यांच्या तक्रारीवरून मुंजा थिटे व त्यांची पत्नी सुचित्रा थिटे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी रविवारी संध्याकाळी उशिरा अटक केली आहे. पोलिसांनी जिंतूर जिल्हा परभणी येथे दिनांक 18-19 दरम्यान एक मुंजाबापू भगवानराव थिटे नावाचा एक अग्रस्त आहे, त्यांचं वय 42 आसपास आहे, त्यांची पत्नी आहे सुचित्राताई नावाची. या दोघांनी मागील काही अनेक वर्षापासून या भागातील प्रशासन सामाजिक प्रभागामध्ये काम करणारे अधिकारी पदाधिकारी अध्यात्मात काम करणारे सर्व समाजाचे लोक या लोकांवर महिलांविषयी कायदेशीर कारवाया गैरकायदेशीर कारवाया अशा करण्याच्या धमक्या देऊन अनेकांवर तसे गुन्हे दाखल केले होते. या अनुषंगाने अनेक जण त्याच्या समोर येण्यासाठी घाबरत असतात. परवा काही 18 तारखेला आमच्या पोलिसन जिंतूर येथे एक मुस्लिम समाजाचे मौलाना एक कामासाठी आले होते. त्याच्यासोबत या मुंजा थिटे यांनी पोलिसशी ते झुंजत घातली. आम्ही दोघांची समजूत काढली व ते त्यात मानत नव्हते. त्यांची काही दिवसापूर्वी दोघांची कुरबू झाली होती, दोघांवरती क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, पण त्या मुस्लिम समाजाच्या मौलानाची फिर्यादच तुम्ही काय घेतली? अशा अनुषंगाने त्यांनी पोलिसावरती दाब दबाव टाकण्याची कोशिश केली. पूर्वीपासून प्रशासनाला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे, कोर्ट कचेऱ्यांचे पाठिंबा लावून देणे असे विकत स्वभावाचे काम हा मुंजा थिटे करत होता. परंतु त्यांनी स्वतः आम्हालाही आमच्या मोबाईल फोनवरती अनेकदा फोन करून तुमच्या पाठीमागे आम्ही विनयभंगाचा गुन्हा लावून देऊ, तुमच्या पाठीमागे आम्ही आणि चौकशा लावू, अशा कारवाया करू, त्या तुम्ही माणसाची फिर्यादच काय घेतली? अशा प्रकारचा कायदेशीर कामात अडथळा आणला. पोलिसांना तो स्वतः त्याच्या पत्नीसह आला. सध्या कोरोनामध्ये सर्व राज्य देश आणि जग परेशान आहे, पण ह्या प्रसंगामध्ये त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी सोडून पोलिसांना सरकारी कामात अडथळा आणणे, या आपत्ती व्यवस्थापनाच्या संबंधातील सर्व नियम धुडकावून लावणे अशा प्रकारचे त्यांनी कृती केल्यामुळे त्याच्यावरती आमच्याकडे अपराध क्रमांक 163 कलम 353 188 294 त्यानंतर 270 504 534 प्रमाणे गुन्हे दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 23 तारखेपर्यंत माननीय जेएमएफसी कोर्ट जिंतूर यांनी पिसा दिला आहे. तपास सुरू आहे. या कार्यवाहीने जिंतूर भागातील नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान पाहायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी अजमत पठाणसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा.